नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि एक सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट म्हणजे की मान्सून राज्यातून परतला असला तरीसुद्धा आपल्या बंगालच्या उपसागरामध्ये सध्या बंगालच्या उपसागरासोबतच अरबी समुद्रामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. आणि त्याचा फटका प्रामुख्याने कापूस तसेच सोयाबीन आणि भात उत्पादक व मक्का उत्पादक शेतकरी बांधवांना बसला आहे. आणि त्यामुळे आपल्या राज्यामध्ये 1 ते 21 ऑक्टोबरपर्यंत 10 जिल्ह्यात 95,000 हेक्टरवरची पिके आहेत ते उद्ध्वस्त झाली आहेत. आणि त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे. आणि सध्या आचारसंहिता असलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा जो हात आहे तोसुद्धा दुरापस्त झाला आहे. आणि राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे तब्बल 94,543 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. आणि यामुळे आपल्या शेतात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घात जो आहे तो हिरावल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. आणि यामध्ये जर पाहायचं झालं तर पावसामुळे सर्वाधिक फटका आपल्या नाशिक जिल्ह्याला बसला असून नाशिक जिल्ह्यातील 64,902 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे. तसेच नुकसान झालेल्या भागामध्ये प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र, विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये रायगड, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोकणातील जिल्ह्यांसह नाशिक, नंदुरबार, सांगली, बुलढाणा आणि भंडारा अशा 19 जिल्ह्यांमध्ये या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव, धुळे तसेच विदर्भातील अकोला, वाशिम, अमरावती या जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकांचं खूप मोठं नुकसान झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे. आणि सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता सुरू असल्याने पंचनाम्याचे काम जवळपास बंद आहे. आणि त्यामुळे पंचनाम्याचा अहवाल राज्य सरकारकडे पोहोचून त्यावर केव्हा निर्णय होईल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आणि तसेच पंचनाम्यानंतर जाहीर करण्यात येणारी मदत जी आहे ती आचारसंहितेत अडकणार आहे. आणि त्यामुळे राज्य सरकारला निर्णय घेता येणार असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणलं आहे. आणि त्यामुळे हातचे पीक तर गेले मात्र मदतही मिळत नसल्याने शेतकऱ्यांकडून यंदा दिवाळी जी आहे ती कडू होण्यात आलेली आहे. कारण की तुम्ही पावसापैकी ठाणे जिल्ह्यामध्ये 541 हेक्टरचं नुकसान झालं आहे, तर पालघरमध्ये 2,723 हेक्टर एवढ्या पिकांचं नुकसान झालेलं आहे. तसेच रायगडमध्ये 471 हेक्टरवर पिकांचं नुकसान, तर रत्नागिरीमध्ये 95 हेक्टर आणि सिंधुदुर्गमध्ये 6,592 तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये 64,902 हेक्टरवर पिकांचं नुकसान झालं असून नंदुरबार, सांगली, बुलढाणा, भंडारा या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. आणि त्यामध्ये 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी जी आहे तर ती परतीच्या पावसाने कडू केलेली आहेत. आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा. त्यासोबत आपल्याला अन्य कुठली माहिती पाहिजे नक्की कमेंट करा. आणि अशाच नवनवीन तसेच महत्त्वाच्या माहितीसाठी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकन दाबायला सुद्धा अजिबात विसरू नका. धन्यवाद.